सध्या गुरुकुलामध्ये पाण्याची टंचाई आहे तर त्यामध्ये आम्हाला आंघोळीसाठी अर्धीच बकेट आंघोळीसाठी पाणी घ्यावं लागतं मैदानावर खेळायला गेल्यावर मग आम्हाला मैदानावरून खेळून आलोत तर हातपायतून धुण्यासाठी पण कमीत कमी मग्ग्याचा वापर किंवा बकेटीचा वापर करावा लागतो पहिले आम्ही नळाचा वापर करत होतो आता तसं नाही पाण्याची कमतरता असल्यामुळं आम्हाला बकेटीचा वापर करावा लागतो आणि आम्ही शौचालयासाठी अगोदर बाथरूममध्ये जात होतो पण आता बाथरूम बंद झालेत डोंगरावर जाण्यासाठी चालू झालं आहे तर बकिटी बकेट घेऊन जातो आणि काही विद्यार्थी बॉटल पण घेऊन जातात पाण्याची टंचाई असल्यामुळं आम्हाला इथं म्हणजे आम्हालाही वाटतं की गुरुकुलात पाण्याची टंचाई आहे त्यामुळं मग आम्ही पण पाण्याचा कमी वापर करतो तसंच ताड ताडधुण्यासाठी पण टप मांडले जातात तर त्या टपामध्ये सगळेजण ताट धुतात गुरुकुलात पाण्याची कमतरता आहे त्यामुळं मुलं आंघोळीसाठी आम्हीच म्हणजे दुसऱ्या विहिरीवर जातो आंघोळीसाठी काही मुलं आम्ही हापशावर जातो तर असंच गुरुकुलात काही काही वेगवेगळ्या पाण्याची टंचाई आलेली आहे